नमस्कार, मी हृदय संध जनवार्थामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहुया पुण्यातील काही विशेष घडामोडी। स्वतःची सावली गायब झाल्याचा झिरो झाडाचा अनुभव पुणेकरांनी अनुभवला। पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंबन असून 23.5 अंशांनी कललेला आहे, त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात आणि सूर्याचे उत्तरायण तसेच दक्षिणायन होते। दररोज सूर्योदयाची किंवा सूर्यास्ताची क्षितिजा वरची जागा बदलत असते। 13 किंवा 14 मे आणि जुलै महिन्यातील 1 दिवस अशा 2 दिवशी मध्यान्हीच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो, त्यावेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली जाते आणि काही काळ ती जणू नाहीशीच झाल्याचा भास होतो। त्याला झिरो शॅडो किंवा सावली नाहीशी होणे असे म्हणतात। यंदा हा योग म्हणजे 14 मे रोजी आला होता। 12:31 सूर्य डोक्यावर आला आणि सावली काही मिनिटांसाठी जणू गायब झाली। पुणेकरांना या घटनेमागचे विज्ञान कळावे आणि त्यांना या घटनेचा आनंद घेता यावा यासाठी ज्योतिर्विद्या परिसंस्थेतर्फे टिळक स्मारक मंदिराच्या आवारात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। तेथे संस्थेचे डॉक्टर सागर गोखले, अनिरुद्ध देशपांडे, सुधीर गोडबोले आदींनी मार्गदर्शन केले। या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी बच्चे कंपनीसह नागरिकांनी गर्दी केली होती। एका काचेच्या टेबलावर काही वस्तू ठेवून त्या वस्तूंच्या सावलीच्या आधारे पुणेकरांना या घटनेचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। मोठ्या टेलिस्कोप मधून सौरडागाचे निरीक्षण करण्याची संधीही पुणेकरांनी साधली। पाणी प्रश्न मार्गी लागल्यास देशाचा सर्वांगीण विकास होईल असे मत माजी खासदार आणि माजी ऊर्जा मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र विकास केंद्राच्या वतीने पाण्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या जलमित्र पुरस्काराने धाराशिव येथील नॅचरल अँड अलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष बीबी ठोंबरे यांना प्रभू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ विश्वंभर चौधरी, म्हाडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲडव्होकेट बाळासाहेब पाटील, जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख, केंद्राचे अध्यक्ष अनिल पाटील, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेलार आदी यावेळी उपस्थित होते। राज्यातील नद्या जोडल्यास पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, मात्र या प्रकल्पास ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद आवश्यक आहे। ग्रामीण भागात याविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे। निसर्गाने सर्व गोष्टी निर्माण केल्या, मात्र आपल्याला त्याचा उपयोग करता आला नाही। आपण पाण्याचे नैसर्गिक स्रोत बुजवले आहेत, त्यांचा शोध घेऊन पुन्हा ते सुरू करण्याकडे भर दिला पाहिजे। एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, आईटी एंड मैकेनिकल। एमई कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, आईटी एंड मैकेनिकल, डिप्लोमा इंजीनियरिंग मैकेनिकल एंड कंप्यूटर। एमबीए, फाइनेंस, एचआर एंड मार्केटिंग, बीसीए, बीबीए, एमबीए एंड एमसीए फॉर इंजीनियरिंग और साथ ही डी फार्म, बी फार्म और एम फार्म भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल सीबीएसई फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड, सिद्धांत कॉलेज, ट्रांसपोर्ट एवं होस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICTE दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। येत्या 10 दिवसात महाराष्ट्र एलबीटी मुक्त करावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे। एलबीटीबाबत चर्चा करून आगामी धोरण ठरवण्यासाठी दी पुणे मर्चंट चेंबरच्या वतीने मार्केट अड्यातील व्यापार भवन येथे राज्यातील व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीत एलबीटी रद्द करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली। या बैठकीस राज्यातील 18 महानगरपालिकेचे प्रतिनिधी उपस्थित होते। अध्यक्षस्थानी फॅमचे अध्यक्ष मोहन गुरणानी होते। गुरणानी म्हणाले, एलबीटीमुळे राज्यातील व्यापार बदनाम होत आहे, त्यामुळेच व्यापार करणे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे। यापुढे एलबीटी ऐवजी व्यापाऱ्यांनी 10 रुपये शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे।
एलबीटी रद्द करण्याबाबत राज्य शासन विचार करत आहे, त्यामुळे येत्या 10 दिवसात निर्णय होण्याची शक्यता आहे. निर्णय न झाल्यास राज्यभरात आंदोलन पुकारण्यात येईल असे गुरुनानी यांनी सांगितले. या बैठकीस पुणा मर्चंट चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती, उपाध्यक्ष प्रवीण चोरबेले, माजी अध्यक्ष अजित सेटिया, अजित मेहता, खासदार गजानन बाबर, प्रदीपभाई कपाडिया, तेजपाल, मिलिंद जोशी, सुरेश जैन, राजूभाई राठी, संजय रामचंदानी, समितर शहा, अरुण दोशी आदी उपस्थित होते. वसंत व्याख्यानमध्ये युवा वक्त्यांनी आपले मौलिक विचार मांडून श्रोत्यांची दाद मिळवली. युवा शक्ती ही देशाचे भवितव्य आहे. त्यांच्या विचारांचा आणि मतांचा आदर केला तरच देशाची प्रगती घडू शकते. या जाणीवेतून दरवर्षी वसंत व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर युवा वक्तृत्व दिन साजरा केला जातो. 14 मे या दिनाचे औचित्य साधून व्यक्तिपूजेच्या विळख्यात यंगिस्तान आणि बदलते जग बदलती भाषा या 2 विषयांवर 9 वक्त्यांनी अत्यंत समर्पक आणि विश्लेषणात्मक मांडणीतून आपले विचार मांडले. यात प्राची पवार, डॉक्टर नीरज जाधव, माधव जगताप, भगवंत भोसले, युवराज शेळके, अभिषेक घैसास, मृणाल कुलकर्णी, मृणाल जोशी आणि स्पृहा जोशी आदी वक्ते सहभागी झाले होते. व्यक्तिपूजा विळखा आणि यंगिस्तान या शब्दांची स्वतंत्रपणे व्याख्या स्पष्ट करत प्राची पवार हिने या विषयाला सकारात्मक आणि नकारात्मक अशा 2 बाजू आहेत असे स्पष्ट करीत मनाला झापडे लावून केलेली व्यक्तिपूजा अयोग्य असल्याचे सांगितले. तर माधव जगताप याने व्यक्तिपूजा अतिशय गंभीर बाब असल्याचं सांगितलं आणि भारतीय लोकशाहीचा पाया व्यक्तिपूजेकडून हुकुमशाहीकडे जात आहे असं प्रतिपादन केलं. पुराण काळापासून बदललेल्या भाषेचं विवेचन करीत डॉक्टर नीरज जाधव, युवराज शेळके, अभिषेक घैसास, मृणाल जोशी आणि स्पृहा होशिंग यांनी विचार व्यक्त केले. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञान आणि व्हर्च्युअलच्या विश्वात SMS ची हिनकस भाषा तयार झाली आहे, त्यामुळे भाषेचा आत्मा हरवला आहे. याकडे घैसास यांनी लक्ष वेधले. ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्रल गावडे यांनी याचं परीक्षण केलं. माहेर सोडून सासरी आले, इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. जलमैत्रीचा अहवाल पालिका आयुक्तांना सादर करण्यात आला आहे अशी माहिती जलमैत्रीचे लक्ष्मण कानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मुळा मोठा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी लाखो रुपये पालिका खर्च करत असते, परंतु आजही शहरातील 44 नाल्यातील मैला निस्सरण न करताच पाणी मुठा सोडले जाते आहे. ही धक्कादायक माहिती जलमैत्रीच्या सर्वेक्षणात समोर आली असून 43 पानांचा अहवाल पालिका आयुक्तांना सादर करण्यात आला आहे अशी माहिती जलमैत्रीचे लक्ष्मण कानडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी समृद्धी आत्राम, अमृता देशपांडे, अक्षय मते उपस्थित होते. कानडे म्हणाले, पुणे पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत वाहणाऱ्या मुळा मोठा नदीमध्ये 10 मैला निस्सारण केंद्रे असून त्यातून दररोज 567 लिटर मैला शुद्धीकरण करण्यात येते. कसबा पेठ, म्हात्रेपूल, राजारामपूल या 4 किलोमीटर अंतरात 4 मैला निस्सारण केंद्रे आहेत, परंतु अजूनही 2 केंद्रांची आवश्यकता आहे. जलमैत्री आठवडा 3 ते 9 फेब्रुवारी या कालावधीत साजरा करण्यात आला.
त्या दरम्यान शाळा महाविद्यालयांमध्ये मुळामुठा प्रदूषण समस्या व उपाय या विषयावरील स्पर्धा पथनाट्य वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विठ्ठलवाडी ते अभियांत्रिकी महाविद्यालय बोट क्लब पर्यंत रॅली, सांडपाणी शुद्धीकरण केंद्रास भेट, नाल्याची मोजणी याचा यात समावेश होता. डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि स्मिता कोल्हे हे दाम्पत्य खरे आम आदमी आहेत असे गौरवोद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रकाश आमटे यांनी काढले. मृणालिनी चितळे लिखित आणि राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित मेळघाटावरील मोहर डॉक्टर रवींद्र आणि डॉक्टर स्मिता पुस्तकांच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉक्टर रवींद्र आणि स्मिता कोल्हे, डॉक्टर विनया खडपेकर, मृणालिनी चितळे उपस्थित होते. डॉक्टर स्मिता कोल्हे यांनी रवींद्र कोल्हेंशी झालेली भेट सविस्तरपणे सांगितली. आमचे काम मित्रांमुळे उभे राहिले असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. डॉक्टर आमटे म्हणाले, डॉक्टर झाल्यावर इतक्या साधेपणाने सामाजिक कार्याची उर्मी असते आणि त्याचा कसलाही पश्चाताप होऊ न देणे हा खरा समाजसेवेचा ध्यास झाला. या दोघांनीही अनेकांकडून प्रेरणा घेऊन काम मात्र आपल्या पद्धतीने आपल्या सतसत विवेकबुद्धीला स्मरून केले. त्यांनी गीतेचा कर्मवाद आचरणात आणला आहे. त्याग, सेवा, संघर्ष यांचा संगम असणारे हे जोडपे आहे. त्यांच्या कार्याबद्दल सांगणाऱ्या या पुस्तकाने अनेकांना प्रत्यक्ष कामाची किंवा निदान स्वतःच्या गरजा कमी करण्याची तरी प्रेरणा मिळेल. आई वडिलांनी पई पई जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. स्माईल सहली संस्थेच्या वतीने शहरात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त म्हणजे 5 जून पासून चेकमेकर्स हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. स्वतः आणि सभोवतालच्या परिसरात बदल घडवून आणण्याची महिला आणि नागरिकांमध्ये शक्ती आहे. त्या शक्तीचा उपयोग करून शहरातील समस्या सोडवण्यासाठी 7 महिने चेंज मेकर्स उपक्रम राबवण्यात येणार आहे. पर्यावरण पूरक सण साजरे करण्यासंबंधी नागरिकांना प्रबोधन करणे, वीज, पाणी, इंधनाची बचत, कचरा वर्गीकरण करणे तसेच गांडूळ खत प्रकल्प उभारण्यासाठी स्माईल सहलीच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागात 5 व्यक्तींची लोकल एरिया मॅनेजमेंट कमिटी स्थापन करण्यात येणार असून त्या कमिटीत 3 महिला सदस्य असणे आवश्यक आहे. कमिटीची प्रमुख महिला असणार असून ती कमिटी 100 घरांमध्ये जनजागृती आणि उपक्रम राबवणार असल्याची माहिती खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. पुणेकर नागरिक स्माईल सहेली संस्था, महापालिका आणि भानुबाई नानावटी आर्किटेक्चर कॉलेजच्या सहकार्याने चेंज मेकर्स हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. स्पर्धा कृतिशील नागरिकत्वाची बक्षिसे उपक्रमात गटाने सहभागी होणाऱ्या नागरिकांना देण्यात येणार असून बक्षीस वितरण समारंभ 5 जानेवारी 2015 रोजी होणार आहे. उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी शहरातील क्षत्रिय कार्यालये आणि लोकमान्य नगर येथील SPM शाळेसमोरील स्माईल सहेली संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधावा असे नागरिकांना आवाहन करण्यात आले. प्रभात एंटरप्राइजेसतर्फे देण्यात येणाऱ्या प्रभात पुरस्कारांची नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये येल्लो, आजचा दिवस, माझा, पॅन्ट्री या चित्रपटांना सर्वाधिक नामांकने मिळाली. बालगंधर्व रंगमंदिर येथे 1 जून रोजी सायंकाळी 6 वाजता पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील 27 विभागांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत अशी माहिती संयोजक विवेक दामले आणि राज काझी यांनी दिली. आजचा दिवस, माझा, अस्तू, पॅन्ड्री, दुनियादारी, येलो या चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी स्पर्धा आहे. तर नागराज मंजुळे, चंद्रकांत कुलकर्णी, महेश लिमये, संजय जाधव, सुमित्रा भावे आणि सुनील सुपटनकर यांच्यात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी चुरस आहे. चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानासाठी जीवनगौरव आणि प्रभातचे शिलेदार पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात येणार आहेत. एकंदर 27 कॅटेगरीजमध्ये पुरस्कार असणार आहेत, ज्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री, प्रथम पदार्पण आणि सपोर्टिंग ॲक्टर ॲक्ट्रेस ह्या कॅटेगरीज आहेत. साऊंड डिझायनिंग आहे, बॅकग्राऊंड स्कोर्स आहेत, सिंगर्स मेल फिमेल अशा 27 कॅटेगरी आहेत. आणि ह्याच्यामध्ये विशेष कॅटेगरीज
प्रभातचे शिलेदार जे मागच्या वर्षीसुद्धा आपण दिलं होतं, त्यांनी प्रभात फिल्म कंपनीमध्ये ॲक्च्युली काम केलेलं होतं. अशा काही लोकांना आपण रेकग्नाइज आयडेंटिफाय केलेलं आहे आणि त्यांचा पण आपण मुद्दाबून सत्कार करण्याचा म्हणजे जीवनगौरव पुरस्कार असेल. त्याची नाव आम्ही आत्ता जाहीर करत नाही, पण एक जीवनगौरव पुरस्कार असेल. मागच्या वर्षी डॉक्टर श्रीराम लागूंना दिलं आपण, जसं मागच्यावर एका मेल ॲक्टरला दिला, ह्यावर्षी आपण एका फिमेल ॲक्टरला दिली. आणि प्रभातच्या गाण्यांची, प्रभातच्या चित्रपटांच्या गाण्यांची हिंदी आणि मराठी एक MP3 पण आपण रिलीज करणार आहोत. ह्यावर्षी एकंदर 59 चित्रपटांनी 59 चित्रपटांचा सहभाग होता एकंदर. आणि त्याच्यातनं पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये, पहिल्या फेरीतनं 59 पैकी 15 चित्रपटांची निवड करून ते दुसऱ्या फेरीला देण्यात आले. आणि त्या 15 चित्रपटांमधून नंतर 7 सर्वोत्कृष्ट चित्रपट त्या वर्षातले निवडून आपण प्रभात थिएटरमध्ये त्याचा सप्ताह घेतला. आणि 10 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये प्रेक्षकांकडनं त्याच्यावरती आपण मतदान करून घेतलेलं आहे, वोटिंग करून घेतलेलं आहे. आणि ह्या तिन्ही पातळ्यांवरच्या मतदानाला वेगवेगळ्या टक्केवारी देऊन त्याचा फायनल रिझल्ट आपण 1 तारखेला जाहीर करणार आहे. 1 जूनला हा कार्यक्रम आहे, जो प्रभात फिल्म कंपनीच्या स्थापनेचा दिवस असतो. संध्याकाळी बालगंधर्व रंगमंदिरामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःच घर, हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटशी एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850-937-373, 9850-947-373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची. विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्वानांच्या नोंदी ठेवण्याचे काम सोलापूर येथील धवल बुक वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेकडून करण्यात येत आहे. या संस्थेने आतापर्यंत 4.5 लाखांहून अधिक नोंद असलेली कात्रणे जपून ठेवली आहेत, अशी माहिती सोलापूर येथील धनंजय शिंदे आणि गणेश देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संस्थेतर्फे गोळा करण्यात आलेली कात्रणे संबंधित व्यक्तींना विनामूल्य निःशुल्क पोहोचती केली जातात, असे धनंजय शिंदे यांनी सांगितले. या डबल बुकमध्ये 2000 पासूनच्या कात्रणांच्या नोंदी ठेवण्यात आल्या आहेत. वर्तमानपत्रात विविध क्षेत्रातील लोकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बातम्या छापून येतात, त्यातून विविध पदांवर करण्यात आलेल्या नियुक्त्या, निवड यांची माहिती कात्रणाद्वारे गोळा करण्यात आली आहे. आपल्याला मिळालेला पुरस्कार, निवड, नियुक्ती असेल तर त्याची माहिती dhavalbooks@gmail.com या ईमेलवर लोकांनी पाठवावी, त्याचे कात्रण जतन करून ठेवण्यात येईल, असे आवाहन धनंजय शिंदे यांनी केले आहे. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.